दिवाळीच्या फराळाची सुरुवात आज आपण करणार आहोत मस्त दाणेदार बेसन लाडूपासून, तेही घरातल्या। तर नमस्कार, मी अनिता, अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू दाणेदार। तर हे बघा किती मऊसूद असे आणि तोंडात टाकतात विरघळून जाणारे असे दाणेदार लाडू आपले इथे तयार झालेले। तर चला बघूया ते झटपट कसे बनवायचे। ते दाणेदार खमंग बेसन लाडू आज आपल्याला बनवायचे। त्यासाठी आपल्याला हे पीठ, बेसन पीठ, घरातच मी महिन्याची 2 किलो डाळ नेहमी माझी दळलेली असते आणि तेच पीठ वापरून आपण आज दाणेदार लाडू बनवणार आहोत। तर मी हे 4 वाटी पीठ घेणार आहे, 1 वाटी दाखवलं आहे, बाकीचं पीठ मी तुम्हाला नंतर दाखवते। त्यासाठी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे, ही मी मिक्सरमध्ये बारूक करून घेतलेली आहे। तर ही आपल्याला घ्यायची ह्याच वाटीने 3 वाट्या। तर ही बघा ही मी मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतली आहे। 2 वाट्या मी आपली साखर घेतली चहाला जी घालत होती आणि त्याच्यात 3 वाट्या मी साखर घेतलेली आहे। आणि यातच तुम्हाला जर वेलची घालायची असेल तर तुम्ही यातच बारीक करून घेऊ शकतात, पण मी घालणार आहे जायफळ 1/2 चमचा किसून घालणार आहे लगेच, त्यामुळे मी इथे जायफळ घेतले। आता आपल्याला तूप घ्यायचं आहे। 4 वाटी आपण बेसन घेणार आहोत तर त्याला 1.5 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। मी 2 वाटींमध्ये 1/2 वाटी घेतलं आहे। जर तुम्ही 2 वाटी बेसनचे बनवणार असाल तर 1/2 वाटी घ्यायचा। तर मी 4 वाटीसाठी हे 1.5 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, घरीच बनवलं कालच। साजूक तूप कसं बनवायचं याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे। बदामाचे काप घेतले 10-12 बदाम असे कापून घेतलेले आहेत। काजू घेतले 10-12 आणि ते पण असे काप करून घेतलेले आहेत। आणि इथे पिस्ता घेतले, ते मी कापले नाहीत, नंतर आपलं बेसन थंड होईपर्यंत मी कापणार आहे, आधी माझा वेळ जायला नको म्हणून। तर चला आता आपण आधी सर्वात बेसन चाळून घेऊया, कारण बेसनात गुठळे असतात। तर हे बघा आपण बेसन चाळायला घेऊया। हे 1 वाटी बेसन, अजून मी 1 वाटी घालते आणि एकदम बारीक दळलेलं आहे माझं पीठ। तरी पण आपले लाडू दाणेदार होणार आहेत, त्याची ट्रिक मी पुढे काय करायची ती सांगणार आहे। अजून मी 2 वाट्या पीठ घालते। हे बघा ही 3री वाटी झाली आणि ही 4री वाटी। तर असं आपल्याला घरच्या साहित्यात वाटीने मोजून घ्यायचं आहे पीठ। आणि आता हे मी पूर्ण चाळून घेते पीठ। तर आता हे बघा ह्या ज्या गोठ्या आहेत ह्या आपण अशा चमचाने चाळून घेऊया। हे बघा असं चाळून घ्यायचं आहे पीठ। आणि आता हे बघा मी इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यात आपण हे तूप घालून घेऊया। कसं दाणेदार तूप झालेलं, रवाळ तूप। हे बघा ते 1/2 वाटी घातलं, आता आपण हे 1/2 वाटी तूप घालून घेऊया। असं 1.5 वाटी तूप आपल्याला घ्यायचं आहे, 1 आणि 1/2 घेतली तरीही चालेल, पण मी जे कमी बनवणार त्यांच्यासाठी सांगितलं आहे मी की 1/2 वाटी। आणि यातला आपण 1-2 ते 3 चमचे तूप काढून घेऊया, लागलं तर घालूया। आणि आपल्याला काजू आणि बदाम पण थोडे गरम करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी पण आपल्याला 1 चमचा तूप लागणार आहे। तर मी हे 3 चमचे तूप काढून घेतलेलं आहे, लागलं तर आपण घालूया। तूप थोडं गरम होऊ द्यायचं आहे, तूप आपलं गरम झालं आहे, त्यात आपण हे पीठ घालून घेऊया थोडं थोडं। आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर हे 1/2 किलो बेसन आहे आणि 300 ग्रॅम पिठी साखर आणि 200 ग्रॅम तूप होतं, असे पूर्ण लाडू 1 किलो होतात वजन केलं तर। तर आता आपण हे सगळं पीठ घालून घेऊया आणि आता हे सगळं तुपात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा सर्व बेसन छान मिक्स झाले, आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय। बघा बेसनाने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आणि आता आपण हे असंच भाजत ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा, आपल्याला गॅस जराही वाढवायचा नाही। आता हा रंग तुम्ही बघा कसा पिवळा आहे, पण आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। छान सुगंध सुटतं तूप भाजल्यावर, पीठ भाजल्यावर। आणि 15-20 मिनटं आपल्याला
भाजायचं आहे. आता मी तुम्हाला मधून मधून दाखवते. आणि हे बघा 5 मिनिटं झाली सतत मी ढवळते. हे बघा असं खालच्यावर आणि असं दाबत दाबत म्हणजे कुठेही गुठळी राहता कामा नाही आणि ती छान भाजली गेली पाहिजे. म्हणून असं दाबत दाबत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. तर अजून जराही रंग बदललेला नाही, 5 मिनिटं झाली. तर असंच आपण अजून पुढे भाजत जाऊया. आधीच आपल्याला सगळं तूप का टाकायचं नाही. जर पीठात प्रत्येकाचा फरक असतो, ते माझं घरचं पीठ, बाहेरचं पीठ तुमचं वेगळं असतं, ते बेसन पीठ असेलच असं नाही, त्यात थोडी मिक्स पण असू शकतं. म्हणून असं शक्यतो घरीच बेसन दळून आणायचं चणा डाळ आणि ते पीठ वापरायचं, म्हणजे त्याला तूप कमी लागतं. जर तूप जास्त झालं तर आपले लाडू गोल होणार नाही, ते बसतील. तर हे बघा दीड वाटीतून मी 3 चमचे तूप काढून ठेवलेले आणि हे तूप एकदम बरोबर झाले. पुढे पण मी तुम्हाला दाखवते, जसं जसं पीठ भाजत जाईल तसं तसं जर लागलं तर आपण घालूया. हे बघा 15 मिनटं झालेले आणि आपलं पीठ भाजत आलेलं आहे. याचा म्हणजे कसं ओळखायचं, तर हे बघा पीठ आपलं आता हे तूप सोडून द्यायला लागलं आहे, म्हणजे आपलं पीठ छान भाजलं जात आहे. अजून आपल्याला हे 5 मिनटं पीठ असंच भाजत राहायचं आहे, सतत हलवायचं आहे, कुठेही जायचं नाही आहे, म्हणजे आपलं पीठ एकसारखं भाजलं जाईल. हे बघा मिश्रण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मी पुढे 5 मिनिटाने दाखवते तुम्हाला. हे बघा 23 मिनटं झालेले. अजून आपण 2 मिनटं हे भाजून घेऊया. थोडासा सोनेरी रंग यायला पाहिजे. हे बघा छान भाजतंय पीठ. आणि बघा स्टीलची कढई जरी मी वापरली तरी कुठेही लागलं नाही. याचं कारण म्हणजे मी सतत असं हलवते आहे. तर असं सतत हलवायचं. अजून आपण 2 मिनटं असं हलवून घेऊया. तर हे बघा आपलं पीठ आता एकदम परफेक्ट भाजलं गेलेलं आहे. खूप छान घरभर सुगंध पसरलेला आहे, मस्त दाणेदार झाले. इथे तुम्ही बघू शकता सगळं तूप सोडलेलं आहे, हे एकदम बरोबर आहे. आता अजून हे दाणेदार बनण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे पाणी घ्यायचं आणि पाणी असं शिंपडायचं आहे. याने बेसन आपलं छान फुलतं आणि लाडू छान दाणेदार होतात. तर हे असं आपल्याला हलवत राहायचं आहे. हे बघा बेसन फुललं आहे, तुम्ही इथे बघू शकता मस्त झालेलं आहे. हे बघा आता हे असं आपल्याला एक हे पाण्याचा अंश पूर्ण जाईपर्यंत असं हलवायचं आहे. एक फक्त 2 मिनटं लागतात याला, अर्धा किलोला 2 चमचे पाणी. पण हे लाडू खराब होत नाही, तुम्हाला वाटेल खराब होतात पण अजिबात खराब होत नाही, पण छान दाणेदार होतात. तर हे बघा 2 मिनटं झालेली आहे आणि हे एकदम छान झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. आता मी गॅस बंद करून यात पुन्हा असं 2 मिनटं सतत हलवते. म्हणजे सगळं पाण्याचं मॉइश्चर असेल ते निघून जाईल. आणि हे बघा 2 मिनटं झालेली आहे. आता हे मी थंड करायला आपण ज्या भांड्यात घेतलेलं, ज्यात आपल्याला मिक्स करायचं आहे, त्या मोठं भांडं घेऊन त्यात काढून घ्यायचं आहे पीठ. तर हे बघा हे मी पीठ यात काढून घेते. आणि यात आपल्याला आता काय करायचंय, काजू घालून घ्यायचे. म्हणजे या गरम याच्यात काजू छान गरम होतील. आणि इथे तुम्ही बघू शकतात आधीच आपला पिठाचा कलर आणि हा पिठाचा कलर कसा आहे हे बघा. तर किती छान एकदम बरोबर आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे. आता हे आपण काजू कापून घेतलेले, ते यात छान मिक्स करून घेऊया. आणि फॅनखाली मी हे छान थंड करून घेते 15-20 मिनटं. कारण आपण जर यात गरम याच्यात पिठी साखर घातली तर ती विरघळून जाईल. आणि तुम्हाला जर तगार घालायची असेल तर तीही घालू शकतात, त्यांनी अप्रतिम लागतात. तर तुम्हाला तगारची रेसिपी बघायची असेल तर तगार बाय अनिता केदार टाका, तुम्हाला लगेच मिळेल. आता हे मी पूर्ण थंड करून घेते. आता आपलं हे बेसन थंड होईपर्यंत मी हे पिस्ता कापून घेते. तुम्हाला फॅनचा आवाज येतच असेल, मी फॅन चालू केला आहे आणि थंड करून घेते छान. मध्ये असं सतत हलवायचं आहे म्हणजे पटकन थंड होतं. हे बघा असं मध्ये मध्ये त्यातला गरमपणा काढून घ्यायचं आहे. आणि आपण हे बघा हे 3 वाटी, हे 3 चमचे तूप बाजूला ठेवलेले आहे, ते तसंच आहे, तेवढ्याच तुपात आपलं झालेलं आहे. उगाच आधीच जास्त तूप घालायचं नाही तर मग ते लाडू माना टाकून देतील, म्हणजे ते बसतील. तर आपल्याला गोलगोल लाडू पाहिजे असतील तर तूप असं लागत टाकायचं. आधी त्या 1.5 वाटीतून असं काढून घ्यायचं, कारण प्रत्येकाच्या बेसनावर असतं.
आणि इथे बघ आणखी लवकर थंड होण्यासाठी मी खाली पाणी ठेवलंय, पाण्यात हे भांडं ठेवते. म्हणून बनवताना असं मोठं भांडं घ्यायचं कधी पण, म्हणजे बघा मी खाली पाणी पण ठेवू शकली. आता हे बघा मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झाले, अगदी हे बघा सहज हात लावू शकतो असं, आणि मस्त झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकतात. आता आपण ही 3 वाट्या साखर चाळून घालूया. तर तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर 2.5 वाट्या घातली तरीही चालेल. हे बघा ही 2री वाटी आणि ही 3री वाटी. आता आपण ही साखर चाळून घेऊया. घरीच मी दळली आहे तरी पण त्याच्या गुठळ्या व्हायला नको आणि छान सगळी मिक्स व्हावी म्हणून चाळून घ्यायची. आता हे बघा आपण मस्त जायफळ किसून घेऊया. जर तुम्हाला वेलची घालायची असेल तर मी सांगितलीच आहे तुम्ही ती साखरेमध्ये बारीक करून घेतली तरी चालेल, पण मी जायफळ घालते 1/2 चमचा किसून. छान सुगंध येतो जायफळाचा, वेलचीचा पण सुगंध येतो, पण माझी मुलं वेलचीचा जास्त खात नाहीत त्यामुळे मी जायफळ घालते. तर हे मी 1/2 चमचा असं किसून घेते. लगेच किसून घ्यायचं, आधी किसून ठेवायचं नाही. तर हे बघा छान आपलं जायफळ किसून झालेलं आहे. आता हे हातानेच आपल्याला सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं साखर जायफळ छान मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. बघा तूप एकदम परफेक्ट झालेला आहे त्यामुळे लाडू आपले छान होणार आहे. इथे मी पिस्त्याचे काप कापून घेतलेले आहेत आणि बदाम कापून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला सजावट तुम्ही मनुके लावायचे असतील तर लावू शकतात. तर हे बघा आपल्याला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजचा लाडू आपण असा बनवून घ्यायचा आहे. अगदी झटपट हे बघा असे लाडू होतात. आणि याला आपण वरून असा पिस्ता आणि बदाम लावून घेऊया. तर आता असेच मी एक लाडू तुम्हाला पाहिजे आणखी बनवून दाखवते. एका हाताने पण होतात कारण मिश्रण आपलं एकदम बरोबर झालेलं आहे. हे बघा तर आता मी सगळे लाडू बनवते आणि दाखवते. आणि हे बघा छान असे मऊसूद असे लाडू आपले इथे तयार झालेले, अगदी तोंडात टाकतात विरघळणारे. हे बघा खूप मस्त लागतात आणि खूप चवदार होतात, परफेक्ट प्रमाण आहे हे. तर तुम्ही हे लाडू ह्या दिवाळीला नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.